हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। मैत्रिणो, सध्या मिसमॅचची फॅशन आहे। 5 ब्लाऊज जे तुमच्या प्रत्येक म्हणजेच खूप साऱ्या रंगाच्या साडीवर मॅच होतात, हे 5 ब्लाऊज तुम्ही थोडे हटके, स्टायलिश व ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवून घ्या। म्हणजे तुम्ही हे ब्लाऊज ट्रॅडिशनल वेअर आणि पार्टीवेअर म्हणून देखील वापरू शकता। आज आपण हे 5 ब्लाऊज कोणते व कोणकोणत्या साडीवर मॅच करू शकतो आणि या ब्लाऊजेसचे स्लीव्हचे व नेकलाईन्सचे ट्रेंडी पॅटर्न पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पहिला ब्लाऊज आहे तो म्हणजे काळ्या कलरचा ब्लाऊज। काळ्या कलरचा ब्लाऊज हा तुम्ही काळ्या साडीसोबत इतर सर्व डार्क व लाईट शेडच्या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता। जसे की पिवळ्या रंगाच्या साडीवर, ऑरेंज रंगाच्या साडीवर, पांढऱ्या रंगाच्या साडीवर, गुलाबी रंगाच्या साडीवर, आकाशी निळ्या रंगाच्या साडीवर, हिरव्या रंगाच्या साडीवर, लाल रंगाच्या साडीवर, गोल्डन रंगाच्या साडीवर, ग्रे रंगाच्या साडीवर घालू शकता। या एवढ्या सगळ्या साडीवर मॅच होणारा हा ब्लाऊज तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या अशा ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवून घ्या। काळ्या कलरचा ब्लाऊज हा आपण पार्टी फंक्शन्सना जास्त करून वेअर करतो, त्यामुळे हा ब्लाऊज थोडा स्टायलिश असायला हवा। या ब्लाऊजच्या स्लीव्हच्या पॅटर्नमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता। तुम्ही हा ब्लाऊज लाँग स्लीव्हजमध्ये स्टिच करून घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही स्ट्रेचेबल कापड यूज करा, म्हणजे तुम्हाला हात वर खाली करताना अगदी कम्फर्टेबल वाटेल। याशिवाय तुम्ही असे वेगवेगळे स्टायलिश पॅटर्न देखील ट्राय करू शकता। नंबर 2, लाल रंगाचा ब्लाऊज। हा ब्लाऊज तुम्ही लाल रंगाच्या साडीसोबतच इतर पांढऱ्या रंगाच्या साडीवर, हिरव्या रंगाच्या साडीवर, मोती कलरच्या साडीवर, निळ्या रंगाच्या साडीवर, काळ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता। आणि लाल रंगाचा हा ब्लाऊज तुम्ही अशा एखाद्या स्टायलिश पॅटर्नमध्ये नक्की शिवून घ्या। या येत्या फेस्टिव्ह सीझनमध्ये हे काठपदर साडीवर असे ट्रेंडी ब्लाऊज घालून तुम्ही खूपच खास व क्लासी लुक करू शकता। नंबर 3, पिंक कलरचा ब्लाऊज। हा ब्लाऊज तुम्ही पिंक कलरच्या साडीसोबतच निळ्या रंगाच्या साडीवर, हिरव्या रंगाच्या साडीवर, काळ्या रंगाच्या साडीवर, गोल्डन रंगाच्या साडीवर, ग्रे रंगाच्या साडीवर, पिवळ्या रंगाच्या साडीवर अगदी परफेक्ट कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता। हा ब्लाऊज तुम्ही लग्न समारंभ, सणावारात, धार्मिक कार्यक्रमांना काठपदर साड्यावर तसेच मॉडर्न वेअर म्हणून देखील वापरू शकता। असे ब्लाऊज आपण मिसमॅच करून खूप साऱ्या साड्यावर घालणार असतो, त्यामुळे ब्लाऊज हा एकाच कलरमध्ये स्टिच करून घ्या। गळ्यावर पॅच वर्क वगैरे असे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये अजिबात करून घेऊ नका, यामुळे आपल्याला खूप साऱ्या साड्यावर ब्लाऊज मिक्समॅच करता येणार नाही। ब्लाऊजच्या स्लीव्ज व गळ्यांच्या डिझाईन्समध्ये तुम्ही वेगवेगळे पॅटर्न ट्राय करा, म्हणजे तुमच्या साडीतील लुक अशा ट्रेंडी ब्लाऊजमुळे पूर्णपणे चेंज होऊन अगदी आकर्षक दिसेल। नंबर 4, पिवळ्या रंगाचा ब्लाऊज। हा ब्लाऊज पिवळ्या रंगाच्या साडीसोबत तुम्ही गुलाबी रंगाच्या साडीवर, हिरव्या रंगाच्या साडीवर, पांढऱ्या रंगाच्या साडीवर, लाल रंगाच्या साडीवर, जांभळ्या रंगाच्या साडीवर, निळ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता। हा ब्लाऊज तुम्ही बोटनेक पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता। पप स्लीव्ज किंवा बेल स्लीव्ज पॅटर्न देखील खूप आकर्षक दिसतात। ब्लाऊजच्या बॅक गळ्यावर असे सुंदर व पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करा। नंबर 5, निळ्या कलरचा ब्लाऊज। हा ब्लाऊज तुम्ही निळ्या कलरच्या साडीसोबत पांढऱ्या रंगाच्या साडीवर, गुलाबी रंगाच्या साडीवर, पिवळ्या रंगाच्या साडीवर, पीच कलरच्या साडीवर, ऑरेंज कलरच्या साडीवर कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता। हा ब्लाऊज तुम्ही थोड्या हेवी वर्कमध्ये शिवून घ्याल तर खूप छान होईल, कारण असे हेवी वर्कचे ब्लाऊज तुम्ही प्लेन साडीवर घालाल तर खूपच आकर्षक दिसेल। सोबत तुम्ही असा हेवी वर्कचा ब्लाऊज काठपदर साडीवर, डिझायनर साडीवर घालून मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये देखील स्टायलिश लुक करू शकता। मार्केटमध्ये असे सिल्कचे हेवी वर्कचे ब्लाऊज पीस मिळतात, ते तुम्ही असे बोटनेक विथ एल्बो स्लीव्ह पॅटर्नमध्ये शिवून घ्या, म्हणजे साडीवर तुम्ही सुंदर सुंदर लुक करू शकता।